शिकेला आपण पेशी अंगकांचा अभ्यास करणार आहोत. त्यातील पेशी अंगक म्हणजे गॉल्गी संकुल. गॉल्गी संकुलाची रचना आणि कार्य आज आपण अभ्यासणार आहोत. गॉल्गी संकुलालाच इंग्रजीमध्ये गॉल्गी कॉम्प्लेक्स असे म्हणतात. तर तुम्हाला माहिती आहे की कारखान्यातील पॅकिंग विभाग जसं कार्य करतो की सामान एकत्रित बांधून ते उदाहरणार्थ पॅकिंग करून ते पुढे पाठवण्याचे काम करत असतं, तसंच गॉल्गी संकुलाची कार्य आहे. तर रचना जी आहे अशा एकमेकांना समांतर असलेल्या पाच त्या चपट्या पोकळ कोशापासून गॉल्गी संकुल बनते. या कोशांनाच कुंडे असे म्हणतात. या कुंडामध्ये विविध प्रकारची विकरे असतात. आंतरद्रव्य जालिकेकडून आलेली प्रथिने गोलीय पीठिकेमध्ये बंदिस्त होतात. पेशी द्रव्यामार्फत ह्या पीठिका गॉल्गी संकुलापर्यंत येतात. त्यांच्या निवडक्षम म्हणजे निर्मितीक्षम बाजूंशी संयोग पाहून त्यातील द्रव्य कुंडामध्ये काय केलं जातं, पाठवलं जातं. कुंडाच्या अशा घड्या आहेत का, त्या घड्यातून पुढे सरकताना विकरांमुळे त्या द्रव्यामध्ये बदल होत जातात आणि ही बदल झालेली प्रथिने पुन्हा गोलीय पीठिकांमध्ये बंद केली जातात. आता बघा, इथं गोलीय पीठिका ज्या आहे तिथं वहनाचा म्हणजे आत बाहेर नेण्याचा वहन करण्याचा मार्ग आहे. तसंच ह्या नवजात पीठिका आहे म्हणजेच कुंडाच्या पुढे घड्यातून पुढे सरकताना विकरांमुळे त्या द्रव्यांमध्ये बदल होत जातात आणि ही बदल झालेली प्रथिने पुन्हा गोलीय पीठिकामध्ये बंद होऊन गॉल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने काय होतात, बाहेर पडतात. म्हणजेच हे कारखान्यातील वस्तू बांधून पुढे पाठवणाऱ्या पॅकिंग विभागासारखे काम गॉल्गी संकुलाद्वारे होत असते. आता त्याची कार्य जे आहे म्हणजे गॉल्गी संकुल हे पेशीतील सहावी अंगक आहे. सहावी अंगक म्हणजे पेशी संश्लेषित झालेली विकरे प्रथिने वर्णके इत्यादी पदार्थामध्ये बदल घडून त्यांची विभागणी करणे, त्यांना पेशीमध्ये किंवा पेशी बाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचवणे, व रिक्तिका व स्रावी पीठिका यांची निर्मिती करणे, पेशी भित्तिका प्रद्रव्य पटल व लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करणे हे गॉल्गी संकुलाची कार्य आहे. तर कॅमिलिओ गॉल्गी या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम गॉल्गी संकुलाचे वर्णन केले आणि काळी अभिक्रिया हे रंजक तंत्र त्यांनी विकसित केले. या तंत्राने त्यांनी चेता संस्थेचा सखोल अभ्यास केला. म्हणजे चेता संस्थेची रचना त्यांनी अभ्यासण्यासाठी सॅन्टियागो काजर या शास्त्रज्ञाबरोबर त्यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. पेशी अंगक आहे ते म्हणजे लयकारिका. लयकारिका म्हणजे बघा, शेतात निर्माण झालेला पालापाचोळा व इतर कचरा जो असतो तो कंपोस्ट खड्ड्यामध्ये टाकला जातो. बघा, कंपोस्ट खड्ड्यात टाकल्यानंतर बऱ्याच दिवस काही दिवसांनी ते काय होतं, त्याची खतामध्ये निर्मिती होत असते. तसंच खतामध्ये निर्मिती होते म्हणजे हा जो म्हणजे पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लयकारिका. जसं कंपोस्ट खड्ड्याप्रमाणे काम करत असते लयकारिका. हे साधे एक पटलाने म्हणजे एकेरी भिंती आवरण असते, एकेरी आवरण असते म्हणजे एक पटलाने व्यवस्थित असून त्यांच्यामध्ये 5-1 विकरे असतात आणि अशी त्याची रचना असते. ह्याच्यामध्ये जटिल विकर असतात आणि त्यांची कार्य जे आहे साधारणपणे रोग प्रतिकारक यंत्रणा, पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करते. त्याच्यानंतर उद्ध्वस्त करणारे प्रथम जीर्ण व कमजोर पेशी, कार्बोनी कचरा हे टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात. त्यानंतर आत्मघाती पिशव्या म्हणतात लयकारिकांना. तर पेशी जुनी झाली की खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात आणि उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठवलेले प्रथिने व मेद यांचे पचन करतात.